नमस्कार, मी तन्मय केतकर। क कायद्याचा या आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओत आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि इतर कायदे या अंतर्गत दाखल होणारी अपिलं आणि रिव्ह्यू अर्थात पुनर्विलोकन अर्ज आणि त्या अपील किंवा पुनर्विलोकन अर्जाअंतर्गत करण्यात येणारे तातडीचे अर्ज याची मंत्रालयीन पातळीवर कार्यवाही कशी करण्यात येते याची थोडक्यात माहिती घेऊया। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जमीन आणि त्या अनुषंगाने इतर वादविवाद यांच्याबद्दल जेव्हा न्यायालयीन कार्यवाही करायची सुरुवात येते तेव्हा त्याचे दोन मुख्य प्रकार असतात। एक आहे दिवाणी न्यायालय आणि दुसरं आहे महसुली न्यायालय। दिवाणी न्यायालय आणि महसुली न्यायालय ही दोन्ही न्यायालयं जमिनींच्या वादविवादासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। विशेषतः महसुली न्यायालय ज्यामध्ये मुख्यतः महाराष्ट्र जमीन महसूल संहिता त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम आणि इतर तदानुषंगिक कायदे आणि नियम या अंतर्गत विविध अपिलं आणि अर्ज करण्यात येतात। आता महसुली न्यायालय म्हणजे नक्की काय, तर विविध पातळीवरचे जे महसुली अधिकारी आहेत त्या महसुली अधिकाऱ्यांसमोरच अशी प्रकरणं किंवा अपिलं दाखल होतात, त्याची सुनावणी होते आणि त्यावर निकालसुद्धा दिला जातो। महसुली अधिकारी म्हणजेच तहसीलदार, तालुका पातळीवर तहसीलदार, दोन तालुक्यांच्या पातळीवर उपविभागीय अधिकारी किंवा प्रांत अधिकारी, त्याच्यापुढे जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी, त्याच्यानंतर विभाग पातळीवर विभागीय आयुक्त, त्याच्यानंतर जेव्हा राज्य पातळीवर ही प्रकरणं दाखल करायची असतात तेव्हा ती मंत्रालय पातळीवर करण्यात येतात। मंत्रालयात मुख्यतः माननीय महसूल मंत्री, माननीय महसूल राज्यमंत्री आणि माननीय सचिव या तीन व्यक्तींपुढे किंवा या तीन अधिकाऱ्यांपुढे ही महसुली अपिलं दाखल होतात। म्हणजे जेव्हा एखादं प्रकरण तहसील किंवा त्यानंतरच्या पातळीपासून सुरू होतं आणि तो वाद वाढत जातो किंवा त्या वादाचे जसे जसे निकाल येत जातात त्यात ज्या पक्षाच्या विरुद्ध निकाल आलेला आहे तो जेव्हा अपील करत करत एक एक पायरी ते प्रकरण वर येतं तेव्हा अंतिमतः म्हणजे उच्च न्यायालयामध्ये जायच्या आधी महसुली न्यायालयातली शेवटची पातळी म्हणजे मंत्रालय। ह्या मंत्रालयात हे मुख्यतः जी तीन लोकं आहेत ती म्हणजे महसूल मंत्री, महसूल राज्यमंत्री आणि प्रधान सचिव यांच्यापुढे ही अपिलं किंवा पुनर्विलोकन अर्ज म्हणजे रिव्ह्यू अर्ज दाखल करून घेतले जातात। बरेचदा होतं काय की एखादं अपील किंवा एखादं रिव्ह्यू पिटिशन म्हणजे पुनर्विलोकन अर्ज जो आहे तो फार विस्तृत स्वरूपाचा असतो, त्यात अनेक मुद्दे अंतर्भूत असतात, अनेक कागदपत्रं असतात, मग त्यात समोरच्याला बाजू मांडायची असते, जो अपीलार्थी आहे ज्याने अर्ज केला आहे त्याला बाजू मांडायची असते, मग दोन्ही पक्षांना बाजू मांडणार, मग त्यावर वादविवाद होणार, मग त्याचा निर्णय येणार। हे जर सगळं आपण लक्षात घेतलं तर या सगळ्याला चिकार कालावधी लागतो। आणि बरेचदा काही काही प्रकरणांमध्ये असतं असं की जो वादविषय आहे त्याबद्दल काही तातडीचा आदेश किंवा अर्ज घेणं आवश्यक असतं। मग अशा परिस्थितीत उदाहरणार्थ समजा महसूल अभिलेखातल्या नोंदीविषयी वाद आहे किंवा एखादा ताबे कब्जाविषयी वाद आहे, असा जर वाद असेल आणि जर त्याविरुद्ध अपील किंवा पुनर्विलोकन अर्ज दाखल असेल तर पुनर्विलोकन अर्ज किंवा अपील याचा जोवर निकाल लागत नाही तोवर एखादा तातडीचा आदेश मिळणं आवश्यक असतं। मग त्याकरता काय करतात, तर जे मूळ अपील किंवा मूळ रिव्ह्यू पिटिशन म्हणजे पुनर्विलोकन अर्ज असतो त्यामध्येच एक तातडीचा अर्ज करण्यात येतो। सर्वसाधारणतः जेव्हा एखादं अपील किंवा पुनर्विलोकन अर्ज पूर्ण गुणवत्तेवर त्याची सुनावणी होऊन त्याचा निकाल येण्याकरता जर बऱ्यापैकी कालावधी लागणार असेल तर तोवर शक्यतो काही विपरीत घडू नये किंवा तोवर काही घटना घडून त्या वाद प्रकरणातली कायदेशीर क्लिष्टता अजून वाढू नये म्हणून हे तातडीचे अर्ज करण्यात येतात। सर्वसाधारणतः जेव्हा असे तातडीचे अर्ज करण्यात येतात तेव्हा मूळ अपील किंवा मूळ रिव्ह्यू पिटिशन अर्थात पुनर्विलोकन अर्ज यांच्या आधी त्या तातडीच्या अर्जाची सुनावणी घेतली जाते आणि त्या तातडीच्या अर्जाच्या सुनावणीवर आदेश देखील केले जातात। आणि मग ते एकदा प्रकरण हातावेगळं झालं की मग मूळ अपील किंवा मूळ तुमचा पुनर्विलोकन अर्ज जो आहे त्याला हात घातला जातो। तर हे एकदा आपण लक्षात घेतलं की आपल्याला एक लक्षात येईल की हे तातडीचे अर्ज आणि त्यावर करायची कार्यवाही हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। मात्र ह्या तातडीच्या अर्जांवर कार्यवाही नक्की कशी करायची, क
कसे दाखल करायचे, कोणापुढे करायचे, कुठल्या दिवशी करायचे, कुठल्या वारी करायचे, ह्याबाबत आपल्याकडे स्पष्टता नव्हती. आणि ही स्पष्टता आणण्याच्या उद्देशाने शासनाने दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी एक स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्या अंतर्गत काही निर्देश दिलेले आहेत. आता ते निर्देश काय आहेत? तर निर्देश क्रमांक 1, शासन स्तरावर दाखल झालेल्या प्रकरणांबाबत वादी किंवा प्रतिवादी यांच्याकडून तातडीने सुनावणी होण्याकरता प्राप्त होणारे तातडीचे अर्ज उक्त नमूद तिन्ही सक्षम प्राधिकारी म्हणजे माननीय मंत्री, राज्यमंत्री आणि प्रधान सचिव यांच्या मंत्रालयीन कार्यालयात दर मंगळवारी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत स्वीकारण्यात यावेत. म्हणजे असे जर कोणाला तातडीचे अर्ज करायचे असतील तर ते त्या 3 जे अधिकारी आहेत त्यांच्या मंत्रालयीन कार्यालयात दर मंगळवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत असे अर्ज स्वीकारले जातील आणि संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्यासमोर तातडीच्या अर्जाची सुनावणी नेमकी कोणत्या दिवशी किती वाजता घेण्यात येईल तो दिनांक आणि वेळ संबंधित अर्जदार यांना अवगत करण्यात यावं. म्हणजे जेव्हा मंगळवारी तुम्ही हा अर्ज दाखल कराल तेव्हा त्या अर्जाची सुनावणी कोणत्या दिवशी किती वाजता कोणापुढे होईल याची माहिती त्या अर्ज करणाऱ्या व्यक्तीला किंवा त्याच्या प्रतिनिधीला देण्यात येईल. दुसरं, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 66 आणि अन्य जमीनविषयक कायद्यांतर्गत वेळोवेळी जमीन वादविवादांच्या अनुषंगाने दाखल प्रकरणात संबंधित व्यक्ती अथवा त्याच्या प्रतिनिधींकडून तातडीचे अर्ज दाखल करून घेण्याकरता संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात यावी. तसेच या कार्यवाहीवर संनियंत्रण करण्याची जबाबदारी त्या कार्यालयात त्या प्रयोजनार्थ नामनिर्देशित राजपत्रित अधिकाऱ्यावर सोपवण्यात यावी. म्हणजे आता हे जे तातडीचे अर्ज स्वीकारायचे त्याची एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येईल आणि त्याच्यावर नियंत्रण किंवा देखरेख करण्याकरता एक गॅझेटेड अधिकारी असेल. तिसरं, वादी किंवा प्रतिवादी यांना असे तातडीचे अर्ज दाखल करण्यापूर्वी त्या प्रकरणातील सर्व वादी किंवा प्रतिवादी यांना सदर अर्जाच्या प्रतीसह याविषयीची आगाऊ सूचना देऊन त्याची पोच तातडीच्या अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. आता होतं कसं की जेव्हा आपण कुठलाही कायदा म्हणतो तेव्हा त्याची नैसर्गिक न्यायाची काही तत्त्वं आहेत, त्या नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार तुम्ही कोणालाही अचानकपणे काही करू शकत नाही. तुम्हाला कोणाविरुद्धही काही जर करायचं असेल तर त्याला आगाऊ माहिती देणं आवश्यक आहे. ह्या नैसर्गिक न्याय तत्त्वाचं पालन करण्याकरता ज्यांना कोणाला असे तातडीचे अर्ज दाखल करायचे त्यांनी तो अर्ज आणि त्याची आगाऊ सूचना त्या प्रकरणात जेवढे वादी आणि प्रतिवादी आहेत त्या सगळ्यांना दिली पाहिजे आणि त्यांना ती माहिती आणि प्रत दिल्याची पोच ह्या तातडीच्या अर्जाबरोबर सादर करणं बंधनकारक आहे. 4, संबंधित अर्जदार यांनी तातडीच्या अर्जासोबत दाखल केलेल्या मूळ अपील किंवा पुनरीक्षण किंवा पुनर्विलोकन अर्ज दाखल केल्याच्या पुराव्याची प्रत जोडणे अनिवार्य राहील. आता हे तातडीचे अर्ज कधी करण्यात येतात आणि कशात करण्यात येतात? तर जेव्हा एखादं मूळ अपील किंवा मूळ रिव्ह्यू पिटिशन म्हणजे पुनर्विलोकन अर्ज जर प्रलंबित असेल तर त्या अंतर्गतच असा तातडीचा अर्ज करता येतो. तातडीचा अर्ज हा स्वतंत्ररित्या करता येऊ शकत नाही. त्यामुळे जर आपल्याला असा तातडीचा अर्ज दाखल करायचा असेल तर तो आपण कुठल्या प्रकरणात दाखल करतो आहे त्याची मूळ प्रतसुद्धा आणि तो दाखल केल्याचा पुरावासुद्धा या तातडीच्या अर्जासोबत सादर करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वरीलप्रमाणे तातडीचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर अशा अर्जांची नोंद घेण्याकरता सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यालयात महसूलविषयक सर्व कायद्यांच्या अनुषंगाने प्रत्येक कायदेनिहाय स्वतंत्र विशेष नोंदवही ठेवण्यात यावी. आता मंत्रालयीन पातळी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथे राज्यभरातनं विविध अपिलं आणि रिव्ह्यू पिटिशन येत असतात. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपल्याकडे जेव्हा याचिका येतात तेव्हा त्याचं वर्गनिहाय विभागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने ह्या शासन निर्णयाने असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुमच्याकडे असे अर्ज येतील तेव्हा तो कोणत्या कायद्याअंतर्गत आलेला आहे त्यानुसार प्रत्येक कायद्याअंतर्गत आलेले अर्ज तुम्ही वेगवेगळे ठेवा आणि त्या प्रत्येक कायद्याअंतर्गत आलेल्या अर्जांची एक विशेष नोंदवही करा. 6, तातडीचा विनंतीचा अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदाराने अशा विनंती अर्जांवये लेखी नमूद केलेल्या तातडीच्या कारणांची गुणवत्ता जाणून घेण्याकरता सक्षम प्राधिकाऱ्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांनी
त्यांच्याशी विचारविनिमय करून सत्वर सुनावणीचे आयोजन करावं. आता तातडीचा अर्ज हा कोणाला गंमत म्हणून करता येत नाही. आपल्याला एखादा अर्जाची तातडी काय आहे किंवा त्यात घाई का आहे त्याची कारणं आपल्याला द्यायला लागतं, आणि ती कारणं जी आहेत ती कारणं एकदा गुणवत्तेवर तिची तपासणी होते आणि त्या अनुषंगाने त्याची सुनावणी घेण्यात येते. जर आपण दिलेली कारणं सबळ नाहीत असं वाटलं तर तो तातडीचा अर्ज तातडीने घेतला जाणार नाही. मात्र जर ती कारणं सबळ आहेत असं वाटलं तर त्याची तातडीने सुनावणी घेण्यात येईल. 7. तातडीच्या अर्जावर सुनावणी पूर्ण होऊन अशा अर्जावर सक्षम प्राधिकारी यांच्याकडून गुणवत्तेवर आदेश पारित करण्यात येतील. त्यानंतर सदर आदेश सर्व संबंधितांना नोंदणीकृत डाक, ईमेल याद्वारे कळवण्यात येतील, तसेच शासनाच्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात येतील. म्हणजे हे तातडीचे अर्ज जे आहेत त्याची गुणवत्तेवर एकदा सुनावणी झाली आणि त्याच्यावर आदेश झाला की तो आदेश त्या प्रकरणातल्या सगळ्या पक्षकारांना नोंदणीकृत टपालाने आणि त्यांनी जर ईमेल आय डी दिले असतील तर त्या ईमेल आय डीवर पाठवण्यात येतील. तसेच या आदेशाची एक प्रत शासनाच्या वेबसाईटवर देखील अपलोड करण्यात येईल. 8. सक्षम प्राधिकारी यांनी तातडीचे विनंती अर्ज मान्य केल्यास सक्षम प्राधिकारी यांच्याकडे मूळ दाखल प्रकरणाबाबत सत्वर सुनावणीचे आयोजन करण्यात यावे. म्हणजे तातडीचा अर्ज जर मंजूर करण्यात आला तर ज्या प्रकरणात हा अर्ज आहे ते मूळ प्रकरणसुद्धा त्याची सुनावणी सत्वर करायची आहे. तसेच सुनावणीसंबंधी नोटीस पाठवणे आणि पुढील कार्यवाही करण्यात यावी. सदर नोटीस अर्जदार यांनी उपलब्ध करून दिलेल्या ईमेल आय डी तसेच शक्य असल्यास उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे पाठवण्यात येईल. जेव्हा अशा एखाद्या प्रकरणाची सुनावणी एकदा घेण्याचं निश्चित होतं, तारीख वगैरे ठरली की मग ते त्या प्रकरणातल्या सगळ्या लोकांना जर त्यांचा ईमेल आय डी असेल तर ईमेल, जर मोबाईल नंबर असेल तर SMS द्वारे कळवण्यात येईल. 9. वरीलप्रमाणे सक्षम प्राधिकारी यांच्याकडे अर्जदाराच्या दाखल मूळ अर्जांवर देखील सुनावणीअंती गुणवत्तेवर आदेश पारित करण्यात यावेत. अशा प्रकारे आदेश पारित करण्यापूर्वी अथवा असे प्रकरण आदेशाकरता बंद करण्यासमयी आदेशाची समज संबंधित पक्षकार यांना देण्यात येऊन आदेशाची उद्घोषणा करण्याचा दिनांक निश्चित करून तो संबंधित पक्षकार यांना विहित मार्गाने कळवण्यात यावा. म्हणजे आता जेव्हा एखादं प्रकरण संपतं तेव्हा एक तर त्याच्यावर आदेश करण्यात येतो. जर असा आदेश करण्यात आला तर तो उपस्थित सगळ्या लोकांना समजवण्यात येईल. मात्र जर एखादं प्रकरण आदेशाकरता बंद करण्यात आलं तर त्या प्रकरणावर नक्की कधी आदेश होणार आहे ते त्या संबंधित लोकांना कळवण्याचे देखील निर्देश शासनाने दिलेले आहेत. 10. आदेशाची उद्घोषणा करण्यात आल्यानंतर त्यानुसार सक्षम प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या प्रती सर्व संबंधितांना नोंदणीकृत डाक अथवा त्यांचा ईमेल आय डी उपलब्ध असेल तर ईमेल, तसेच शासनाच्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात यावेत. म्हणजे मूळ प्रकरणातलासुद्धा एकदा आदेश झाला की तो आदेश झाल्याबाबत आणि त्याची प्रत हे त्या संबंधित पक्षकारांना नोंदणीकृत टपाल, ईमेल आणि मोबाईलद्वारे कळवण्यात येण्याचं आहे. 11. सक्षम प्राधिकाऱ्यांनी तातडीचे विनंती अर्ज अमान्य केल्यास संबंधित प्रकरणी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे मूळ दाखल प्रकरणाबाबत शासनाच्या निर्देशानुसार सुनावणीचे आयोजन करण्यात यावे. म्हणजे एखाद्या प्रकरणातला जर तातडीचा अर्ज अमान्य झाला तर ते मूळ प्रकरण जे आहे ते त्या अधिकाऱ्याच्या किंवा शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्याची पुढे सुनावणी होईल. ह्यात परत एक बाब अशी आहे की तातडीचा अर्ज अमान्य झाल्याचा जो आदेश आहे त्याविरोधात सुद्धा अपील करण्याची सोय त्या अर्जदाराला आहे. ते जर अपील झालं तर ते ज्या अधिकाऱ्यापुढे होईल त्या अनुषंगाने त्याची पुढील सगळी कार्यवाही होईल. थोडक्यात आज आपण मंत्रालयीन पातळीवर एखाद्या प्रलंबित किंवा नवीन प्रकरणात तातडीचे अर्ज दाखल कसे होतात, कोणत्या दिवशी होतात, कुठे करावे आणि एकंदर अर्ज झाल्यापासून ते त्यावर आदेश येण्यापर्यंत कार्यवाही कशी असावी याबाबत शासनाच्या एका महत्त्वाच्या निर्णयाची थोडक्यात माहिती घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि अशीच नवीन माहिती आणि अपडेट मिळण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आपल्या नवीन उपक्रमानुसार आपले काही वैयक्तिक प्रश्न आणि शंका असतील तर ते आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील ईमेलला किंवा आपल्या चॅनलवरील व्हिडिओच्या कमेंट्समध्ये पाठवू शकता.
आपण विचारलेल्या प्रश्नांपैकी काही निवडक प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. धन्यवाद.